नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारी 3 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून 21 मार्चला आता एमपीएससीची पूर्वपरीक्षा होणार आहे. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं बातमी लावून धरल्यानंतर आता अखेर ही तारीख जी आहे परीक्षेची ती घोषित करण्यात आली आहे. 5 परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्यानंतर परीक्षार्थी संतप्त झाले होते आणि तो आक्रमकपणा, त्यांचा संताप काल आपल्याला बघायला मिळाला. अखेर पुन्हा आता नवी तारीख जी आहे ती जाहीर केल्यानं विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. 14 मार्चला होणारी पूर्वपरीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. तर काल झालेला एमपीएससीचा गोंधळ हा आयोगाच्या गलथानपणामुळेच झाल्याचं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. खरं तर ह्याच्यामध्ये राजकारण आणायचं काही कारण नाही. एमपीएससीच्या परीक्षा हे एमपीएससी हे स्वायत्त संस्था आहे हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये काहींनी त्याच्यात राजकारण तापवण्याचा प्रयत्न केलाय. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे, परंतु सरकार काहीतरी वेगळं करतंय असं भासवण्याचा प्रयत्न काल झाला. त्या संदर्भामध्ये मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो. मुख्यमंत्री म्हणाले की मी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, त्यांनी पण वेगवेगळ्या ठिकाणचे रिपोर्ट घेतले. तर एमपीएससीची नवी तारीख जाहीर करून सरकारनं प्रायश्चित्त केलं असून कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेणं हे सरकारचं नवं धोरण असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सरकारने एक चूक केली, त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. 5-10 परीक्षा रद्द केल्या. 8 दिवसापूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा घेतली तेव्हा कोरोना नव्हता. मला वाटतं की असे संवेदनशील निर्णय घेताना एकत्रित बसून चर्चा झाली पाहिजे. एमपीएससी पत्र पाठवते की आम्ही काय करायचं, कोरोना आहे. मग आश्चर्य वाटतं की टेलिफोनवर माहिती घेता येत नाही का मोबाईलचं संशोधन करणाऱ्यांनी आत्महत्या करायची. प्रत्येक गोष्टीचा कागदच पाठवला पाहिजे. मग एमपीएससीने फाईल पाठवायची, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सही करायची. हो, कोणाला विश्वासात घ्यायचं नाही. ही एक जे नवीन परंपरा या लोकशाहीमध्ये सुरू झाली की हुकुमशाही मार्गाने लोकशाही चालवण्याची, ही आमच्या तुमच्या सर्वांसाठी अतिशय गंभीर आहे आणि या गोष्टीतून कारण नसताना लोकांमध्ये असंतोष निर्माण. आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बुलढाण्यातून एक महत्वाची बातमी आहे संचारबंदी संदर्भातली. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढत संचारबंदीची घोषणा केली आहे. या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानं जी आहेत, गोष्टी ज्या आहेत त्या बंद राहणार आहेत. तर आजपासून, आज संध्याकाळी 6 ते सोमवारी सकाळी 8 कडक संचारबंदी बुलढाण्यात लागू असणार आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवरती कारवाई होणार आहे. तर बुलढाण्याचे जे नागरिक आता टीव्ही बघत असतील त्यांनी अत्यंत महत्वाची बातमी तुमच्यासाठीही, कारण बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि आजपासूनच ती लागू होणार आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे. एकूणच बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि हेच प्रमाण कुठेतरी यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून आता या ठिकाणी संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आली असून आज संध्याकाळी 6 सोमवार सकाळी 8 इथे कडक संचारबंदी लागू असणार आहे आणि जर कुणी नियम मोडला तर त्याच्यावरती कडक कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे. आणि बुलढाण्यानंतर बातमी आहे पुण्यातून. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील शाळा आणि कॉलेजेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हॉटेल्स रात्री 10 बंद राहणार असून पार्सल सेवा जी आहे ती 11 सुरू राहील असं सांगण्यात आलेलं आहे. तर रात्री 11 ते सकाळी 6 संचारबंदी कायम आहे. तर बागा या केवळ सकाळच्या वेळेतच सुरू राहतील, संध्याकाळी त्या बंद राहणार आहेत. तर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली घोषणा केली आहे. त्याआधी पालकमंत्री अजित पवारांसोबत बैठक पार पडली आणि त्यानंतर ही नवी नियमावली किंवा हे नवे नियम जे आहेत ते या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी देखील आता या नव्या नियमांचं पालन करणं हे महत्वाचं आहे, कारण राज्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. आणि बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
एखाद्या जीनियसची ओळख ही त्याच्या बालवयातच होत असते असं म्हणतात आणि ही लहान मुलं सुद्धा त्यांच्या बालवयापासूनच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी दाखवणं सुरू करत असतात. नेटवर्क 18 देखील अशाच काही जीनियसना आपल्या भेटीला घेऊन येत आहे. बायजूस यंग जीनियसमध्ये शनिवारी भेटणार आहोत तबला वादक तृप्तराज पंड्या याला. तर 13 वर्षे तृप्तराजच्या यशाचं गमक नेमकं काय आहे जाणून घेऊयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून. छोटा था तभी मेरी दादी किचन में भजन गाती थी और मैं एल्यूमिनियम के यूटेंसिल्स में एकदम रिदम में प्ले करता था. और फिर उसके बाद मुझे एक ढोलक मिला, मैंने उसमें भी बहुत ऐसे भजन में बजाया. दादी का नाचे रे मधुबन मेरा दी का नाचे रे. और फिर मुझे एक तबला मिला तो वो इंस्ट्रूमेंट के ऊपर मेरा एक नेचुरल अट्रैक्शन था और मुझे वो बहुत पसंद आया. और आगे जाके मैंने अपना फर्स्ट पब्लिक परफॉर्मेंस जब मैं 2 साल का था तब मैंने सोमया कॉलेज में दिया. फिर ऑल इंडिया रेडियो में जब मैं 3 साल का था तब मैंने अपना परफॉर्मेंस दिया. और जब मैं 4 साल का था तब मैंने दूरदर्शन में अपना परफॉर्मेंस दिया और उसकी वजह से मुझे गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड मिला. और अभी मुझे नेशनल चाइल्ड बाल शक्ति पुरस्कार भी मिला है और ग्लोबल चाइल्ड अवार्ड 2020 भी मुझे मिला है. मुझे तबला के अलावा स्पोर्ट्स में बहुत इंटरेस्ट है. बास्केटबॉल में मैं स्कूल टीम का कैप्टन हूँ और मुझे ऐसे ही क्रिकेट और फुटबॉल खेलना अच्छा लगता है. मुझे बहुत अच्छा लगा कि मैं बायजूस के यंग जीनियस शो में आया. मैं सोनू सूद सर से भी मिला वहाँ पे और मुझे उनकी बातें बहुत इंस्पायरिंग लगी. मैंने तबला का रियल ट्रेनिंग जब मैं 3 साल का था तब से मैंने लिया मेरे सर ज्ञानेश्वर पोपलकर से. और अभी मैं पिछले 2 साल से अपना एडवांस ट्रेनिंग पंडित नयन घोष सर से कर रहा हूँ. मैं थैंक यू से अपने फैमिली को बोलना चाहूँगा कि उन्होंने ये सब करके दिया मुझे मेरी जर्नी को आगे बढ़ाने की. बायजूस में जब मेरा सिलेक्शन हुआ तभी मैं थोड़ा एक्साइटेड था और मुझे अच्छा लगता है कि अभी इतने बड़े बड़े कंपनीज अभी आर्ट एंड कल्चर को प्रमोट कर रहे हैं, टैलेंट को प्रमोट कर रहे हैं. तेव्हा या छोट्या तबला मास्टर तृप्तराज पंड्याला भेटण्यासाठी बघा शनिवारी संध्याकाळी शनिवारी 7:30 बायजूस यंग जीनियस आमचा हा स्पेशल शो. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.